हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम एकदम मजेत आहे. आय एम व्हेरी हॅप्पी, आय एम व्हेरी हॅप्पी. आणि आजचा व्लॉग लागणार आहे तोही घराच्या सफाईवर आहे. पण ॲक्च्युली अजून प्लॅन चेंज झाला. तुम्हाला म्हटलं होतं ना काल, तर अजून प्लॅन चेंज झाला. म्हणजे सगळं आता घर पूर्ण अस्ताव्यस्त आहे. तुम्हाला मी हे पोर्शन दाखवतो काय तुम्हाला तर काय चेंज होणार आहे माझ्या घरात तुम्हाला मी सांगते. चला आता तर ही जेवढी एवढा जो हे जे रुंदी उंची जे पण आहे तेवढा तो पोर्शन तिकडे राहणार आहे. आणि इथे होणार आहे दरवाजा. म्हणजे ह्या दरवाजातून त्या रूममध्ये जाऊ, तिथून पॅक होईन. आणि ह्या इथून रूममध्ये गेल्यावर त्या रूममध्ये काय काय राहणार आहे तर त्या रूममध्ये एक्स्ट्रा वस्तू म्हणजे एक्स्ट्रा वस्तू नाही म्हणतात, जसं हे कपाट, हे जसे जे पोर्शन असते ना आपला कपड्यांचा, तयारीचा, मेकअपचा, तिथे काच वगैरे लावणार आहे मेकअपसाठी माझं. आणि म्हणजे कपडे बिपडे तिथे असे छोटे छोटे रॅक, म्हणजे जे बाहेर छोटे मोठे कपडे दिसते जसे आपण दरवाजाच्या मागे लटकवतो खिड्या वगैरे, सगळं त्या रूममध्ये राहणार आहे. म्हणजे रूम पुष्कळ मोठी आहे इकडे, तर त्या ह्या रूममध्ये राहणार आहे. म्हणजे ते एक सेपरेट रूम, जशी आपण हे म्हणतो ना, काय म्हणतो बदलला, स्टोअर रूम टाईप समजा, पण त्याच्यामध्ये सगळ्या कामाच्याच वस्तू राहणार आहे. आताच आम्ही एक व्हिडिओ बनवला, तुम्ही पाहिला, तर त्याच्यामध्ये यांनी पावसे भरून ठेवलं, तर आताही मला लावा लागणार आहे. तर म्हणून इकडलं सामान आता इकडे लावत आहे, लावणं चालू आहे. आणि आम्ही आता आईसोबत करणार आहोत प्रँक. प्रँक म्हणजे कोणतं हा तुम्हाला माहीतच पडणार आहे. हे पहा, आमची ते हा नकली साप आहे. आमची आई एवढी घाबरते, सासूबाई तुम्हाला काय सांगू. हा आता इथं ठेवून देतो, सैलवंत घे आणि व्हिडिओ बनवायचा. तर हे आता इथं ठेवलेलं आहे. आता सध्या घेऊन जाईन आणि आईजवळ, आईसमोर ठेवलं. आई एवढी ओरडते, आमची आई एवढी घाबरते. आता तुम्ही नक्की पहा काय. हा आमची तर साप आहे आता. तेच तर घेत आणि छोटी आई झोपली आहे. तू लाईट चालू करू नये, कारण की व्हिडिओ शूट करतो दिसून नाही. पहिले लाईट चालू करून आई भोंबळी तर भोंबळू द्या. थांब, मला खायला लागू द्यायला. काय बोलले मी ना फेकलं नाही, आई तिथं येऊन राहील ती असंच फेकलं दुरून. शिवा कुठं चालला? हे पहा, ही रूम आहे ना, ही माझी बेडरूम आहे ना ही. तर हे बेडरूम इथपर्यंत आहे. इथे जो हा पहा किती मोठा पोर्शन आहे. किती फुटाचं पोर्शन आहे सर? हा पोर्शन आहे असा आडवा. आणि पूर्ण इथे आम्ही हे सामान ठेवलं होतं. आणि जेवढी माझी काय म्हणते आतमध्ये ते रुंदी जेवढी आहे ना माझ्या रूमची, तेवढीच ह्या पोर्शनची पण आहे. आणि इथून आहे पायऱ्या. पण आम्ही आता एक ट्विस्ट आणला याच्यामध्ये. आम्ही आता पायऱ्या त्या बंद करणार आहोत. तिथे अख्खा स्लॅब थोडासा पुढं ढकला लागतं, ढकलून याच्यामध्ये मग इथे मधात पार्टिशन लावून ही एक रूम होणार आहे. पण ही रूम कशाची होणार आहे तुम्हाला मी सांगते. दिवस जाते मग काम जीवा. आता हे बुवा करून राहिले. बुवा शक्तिमान आहे आमचे. शक्तिमान करा. आता चला बाई मी करतो. आता हे माझं हे लावून देतो कपाट. इकडला पूर्ण सेटअप आपण रेडी केलेला आहे. आणि तुम्ही हे पाहू शकता. आता हे जो बाकीचं जे काही राहिलेलं आहे मटेरियल, आता ह्या उद्याला एक्झिट होऊन जाणार आहे. आणि हे इथे आता तुम्ही हे जे पाहता, हे तुम्हाला डिटेल दाखवतो. हे जे पाहता तुम्ही आता इथे पहा, किती खतरनाक सेटअप करणार आहोत आपण, एकदम जबरदस्त. आणि ह्या इकडे कपाट आता रश्मी मॅडम सेटअप करून राहिले आहे. हे पहा, ओ माय गॉड.
ओ तेरे बालों में ओ फूल फूल के बनाई है बागी तेरे बागी में बस यही नहीं वशिष गाने मुनु मुनु फसलो मले कुकड़ा कुकड़े गाने लब मनते है मले फसुन टाकलो आता तू काय कर हे पद्धत शिर घड्या कर ए बा ऑर्डर जर सोडत असल तर मी काहीच करत नाही ऑर्डर नाही सोडायचं ऑर्डर नाही सोडणे का बापरे घाम पाणी किती आला काम करतो आम्ही आला तोंडावर पाणी मारलं असं थंड थंड तर हे बघा तुम्ही हे पूर्ण आपले कॉस्ट्यूमचं आहे अतिशय सुंदर ह्या तुमच्या काही लोकांच्या लक्षात नाही येणार आहे काय चालू आहे हे पण हे एकदम माझं पूर्ण पद्धतशीर सेटअप झाला की तुम्हाला मी सांगणार आहो प्रत्येक एकूण एक गोष्ट तुम्हाला डिटेल्समध्ये समजावून सांगणार सध्या तुम्ही फक्त पाहत राहा आगे आगे होत आहे क्या काय म्हणतो आता काय इथं टाइमपास करतं का एक पूर्ण पेट पूर्ण साफ करून घे ठीक आहे चला हे पूर्ण एक गोष्ट सापडली आहे इथे हे शर्ट आता तुम्ही म्हणाल हे शर्ट असं कोण दाखवून हे शर्ट हे शर्ट लग्नाचं आहे हे आर्य समाजात लग्न केलं तेव्हाचं शर्ट आहे आणि याची कहाणी म्हणजे अशी आहे हे सगळ्यात हे मित्रांनो स्वस्त शर्ट आहे म्हणजे याच्यासाठी सांगून दिली स्वस्त शर्ट आहे आमच्यावर पैसेच नव्हते हे घ्यायसाठी पण पैसे नव्हते आता नवरील साड्या असते की चार की पाच एक साडी राहिली होती एक साडी घ्यायसाठी पैसेच नव्हते म्हणजे राहू त्यासाठी पाहिजे नाही म्हणे जाऊ द्या म्हटलं तर हे लग्नाचं शर्ट आहे आणि खूप म्हणजे हे कसं घेतलं पॅन्ट कसा घेतला पॅन्ट पॅन्ट तर म्हणजे असं होतं कोणता आहे काय दिवशी 200 रुपयाला देऊन ती पॅन्ट अशी गत होती बरोबर लग्नाच पण आम्ही ठेवलं आज हे शर्ट खूप असून दिसत नव्हतं तर आज दिसले हे शर्ट खूप कपडे ह्या याच्यात दबले होते सगळे कपडे मी म्हणजे वापरले आणि सोडून दिले पण हे लग्नाची साडी खूप हे होती म्हणजे साधीच होती फक्त आम्ही यांनी कोट आणि ते जो होता लाचा तोही मोठा याचा आहे तोही असा घेतलेला होता वहिनीला त्या गटाचे पैसे भेटले होते ते 15,000 रुपये काहीतरी ते खरेदीला आणले होते का त्याच्यात दोघांचे कपडे घेतले होते आम्ही आमच्या इच्छाच नव्हती आम्हाला वाटलं आता कोर्ट मॅरेज केलं चालला घरी पण यांच्या आई वडिलांची इच्छा असल्यामुळे थोडस तामझाम केलं नाही तर काही होत ते तर ते तर मला माझ्यातच खुश होते हे बस मी येऊन राहिली बस खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे माझ्यातच खुश होते तर असं चार दिवस डीजे वाजवला ती ना 4 दिवस म्हणते मुलातले सांगते सारंग किती नाचला म्हणतो पप्पा लग्न एकटाच नाचे म्हणते 4 दिवस डीजे वाजवला म्हणजे एवढी खुशी होती कारण त्याला भेटणार नव्हती ना कोणी मी त्याला बोलली तर मित्रांनो हे आहे आपलं पूर्ण कॉस्ट्युम्स आणि हे आमचं पूर्ण घर आणि आता हे जे तुम्हाला इथं हे जे गॅप दिसत आहे इथे आता एक खतरनाक सेटअप करणार आहोत पण तो सेटअप कसा राहणार आहे त्याच्या ते माझ्या बायकोसाठी एक सरप्राईज आहे आणि तुम्ही सगळं पाहून घेता तो कसं राहणार आहे म्हणजे ही जे रूम आहे तर ही रूम पण आपण पूर्ण खाली केलेली आहे पाहू शकता तुम्ही आता हे सगळं आपण एक पद्धतशीर करणार आहोत सेटअप चला तर मग गेलो गुरुला आणायसाठी आणि सहीला आणायसाठी जाताना आमच्या घराजवळच एक ग्राउंड आहे मोठं शिवाजी शिक्षण संस्थेचं तिथे स्पोर्ट्सचे काहीतरी कॉम्पिटिशन चालू होते नॅशनल लेवलचे तर तिथलं बघा एक दिव्य नजारा म्हटलं चला तुम्हाला दाखवून द्या खूप छान चालू होतं तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉग मी तुम्हाला बाय बाय